In the last video, we had seen competency or learning outcome statement 13 to converse effectively in different social contents and real life situation, activity number 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 13 वेगवेगळे सामाजिक विषय आणि वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीबाबत प्रभावी संभाषण करणे या संदर्भातील ऍक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली. नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ऍक्टिव्हिटी नंबर 2. ऍक्टिव्हिटी नंबर 2 संदर्भातील लर्निंग आउटकम्स किंवा कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स काय आहेत ते आपण सुरुवातीला पाहू. नंबर 1, टू इनेबल द स्टुडंट्स टू कम्युनिकेट अँड टॉक टू रिझॉल्व इशू विथ पीपल इन अ बेटर वे. म्हणजे संभाषण करण्यास आणि लोकांचे प्रश्न बोलून अधिक चांगल्या पद्धतीने सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे. नंबर 2, टू इनेबल द स्टुडंट्स टू एंगेज विथ इच अदर अँड थिंक कोलॅबोरेटिव्हली. म्हणजेच विद्यार्थ्यांना एकमेकांबरोबर काम करण्यास आणि एकमेकांच्या सहकार्याने विचार करण्यास सक्षम बनवणे. 3, टू डेव्हलप अ सॉलिड अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक स्ट्रक्चर्स लाईक नाउन्स, वर्ब्स अँड ॲडजेक्टिव थ्रू स्पीकिंग स्किल्स. बोलण्याच्या कौशल्यामधून नाम, क्रियापद आणि विशेषण यासारख्या मूलभूत रचना समजून घेणे. नाव वी विल सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. इन्स्ट्रक्शन 1 आहे, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर व्हेरी केअरफुली. शिक्षकांनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका. इन्स्ट्रक्शन 2, दुसरी सूचना आहे, पार्टिसिपेट टू आस्क ॲप्रोप्रिएट क्वेश्चन्स अँड आन्सर टू इलेबोरेट अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन. म्हणजे योग्य पद्धतीने प्रश्न विचारण्यामध्ये आणि तपशीलवारपणे स्वतःचे मत व्यक्त करत त्याचं उत्तर देण्यामध्ये सहभाग घ्या. नाव वी विल सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. टॉपिक आहे ऑन प्लॅनिंग अ करिअर. म्हणजे करिअर नियोजनाबाबत. दिस कॉन्व्हर्सेशन इज बिटवीन फादर अँड सन अँड दे आर डिस्कसिंग अबाउट द प्लॅनिंग ऑफ अ करिअर. पुढील संभाषण हे वडील आणि मुलगा यांच्यामधील आहे आणि ते करिअरचं नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. फादर, सन, यू आर 14 इयर्स ओल्ड नाव. दिस इज द राईट टाईम फॉर यू टू प्लॅन युअर करिअर. वॉट वुड यू लाईक टू डू इन फ्युचर? सन, आय हॅवंट गिवन इट मच थॉट डॅड. ऑल आय नो इज दॅट आय वुड लाईक टू टेक अप सम ब्राईट करिअर लाईक फार्मिंग. फादर, फार्मिंग, गुड हेवन्स, फार्मिंग नीड अ लॉट ऑफ लँड, हार्डवर्क, परसिवरन्स, बिग इन्व्हेस्टमेंट अँड वॉट नॉट. सन, बट ऑल दीज थिंग्स आर अ मस्ट इन एव्हरी करिअर. वडील मुलांना सांगतात की तो आता 14 वर्षाचा आहे आणि करिअरचं नियोजन करण्याची योग्य वेळ आली आहे. तू भविष्यामध्ये काय करायचं ठरवलं आहेस? यावर मुलगा, मी शेतकरी व्हायचं ठरवलं आहे, असं उत्तर देतो. आणि वडील म्हणतात की शेती करण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात, खूप संयम ठेवावा लागतो, मोठी गुंतवणूक करावी लागते. यावर मुलगा, हे तर सर्वच करिअरबाबत करावं लागतं, असं उत्तर देतो. फादर, सी सर, देअर इज फ्युचर इन कॉम्प्युटर्स, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम अँड लॉट्स ऑफ अदर करिअर्स. बट फार्मिंग फॉर अ करिअर, यू हॅव व्हेरी स्ट्रेंज आयडियाज सर. वडील म्हणतात की कॉम्प्युटर असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, असे अनेक करिअर
च्या संधी आहेत की ज्यामध्ये तुला भविष्य आहे, मात्र शेती करणे आणि ते करिअर म्हणून त्याची निवड करणे ही एक विचित्र कल्पना आहे. सन, दे आरंट स्ट्रेंज डॅड. फादर, व्हॉट डू यू थिंक यू आर गोइंग टू डू फॉर युअर फार्मिंग करिअर? सन, सी डॅड, वी हॅव 10 हेक्टर्स ऑफ लँड इन अवर व्हिलेज. इट्स इनफ फॉर मी. आय शॅल डेव्हलप इट इन टू अ ब्युटिफुल फार्म. ओनली आय शॅल नीड युअर हेल्प अँड गायडन्स. यावर माझी ही कल्पना नक्कीच विचित्र नाही असं मुलगा म्हणतो. आणि जेव्हा वडील विचारतात की शेतीमध्ये करिअर करण्यासाठी तू काय करणार आहेस, यावर मुलगा म्हणतो की आपली जी 10 हेक्टर जमीन आहे तिच्यामध्ये मी चांगली शेती करेल, फक्त मला तुमच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. फादर, ऑफकोर्स आय एम दिअर सन, बट व्हॉट विल यू ग्रो दिअर? सन, विथ न्यू सीड्स अँड मन्युअर्स आय शॅल ग्रो मँगोज, चिकूज, कॅशूनट्स अँड टिक ट्रीज. बिटवीन द ट्रीज आय शॅल ग्रो व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स टू. वडील म्हणतात की मी तर त्या ठिकाणी तुला मदत करणार आहेच, पण तू शेतीमध्ये काय घेशील? मुलगा म्हणतो की मी नवीन बियाणे आणि खते यांच्या मदतीने आंबे, चिकू, काजू यासारखे फळे घेईल, सागांच्या झाडांची लागवड करील आणि त्या झाडांमध्ये पालेभाज्या आणि फुलांची देखील शेती करेल. फादर, बट फॉर दॅट यू विल हॅव टू लर्न ॲग्रिकल्चर. डू यू विश टू डू BSc इन ॲग्रिकल्चर? सन, यस यस, यू राईटली रेड माय माइंड डॅड. आय शॅल बिकम अ ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर. आय रेड अ लॉट अबाउट ॲग्रिकल्चर इन न्यूजपेपर्स. वडील म्हणतात की त्यासाठी तुला शेती शिकावं लागेल आणि मग ॲग्रिकल्चरमध्ये BSc करण्याची तुझी इच्छा आहे का? तर मुलगा म्हणतो अगदी बरोबर आहे, माझ्या मनात काय आहे हे नक्कीच तुम्ही ओळखलं आहे. मी यापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये शेती संदर्भात खूप काही वाचलं आहे. फादर, गुड गुड. सन अँड डॅड, आय एम गोइंग टू टीच द न्यू वेज ऑफ फार्मिंग टू आवर व्हिलेजर्स. इट विल बी अ सॉर्ट ऑफ सर्व्हिस टू माय व्हिलेज. यावर मुलगा म्हणतो की मी गावातील लोकांना नवीन पद्धतीने शेती करण्यास शिकवणार आहे आणि ती एक प्रकारे माझ्याकडून होणारी गावाची सेवा असेल. फादर, गो अहेड लॅड, आय एम विथ यू. सन, थँक यू डॅड. नाव सी सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पाहू. हेअर यू आर एक्सपेक्टेड टू फॉर्म पियर्स अँड प्ले द रोल ऑफ कॅरेक्टर्स इन द अबोव कॉन्व्हर्सेशन. या ठिकाणी तुम्ही दोन विद्यार्थ्यांचे गट करावेत आणि त्या गटामध्ये वरील संभाषणामध्ये दिलेल्या व्यक्तींची भूमिका करावी, नाट्यीकरण करावे असं अपेक्षित आहे. यू शुड एन्जॉय द टास्क अँड स्पीक बोल्डली, कॉन्फिडेंटली अँड विथ ॲक्युरेट फ्लुएन्सी. तुम्ही या ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्यावा आणि अगदी धाडसाने, आत्मविश्वासाने आणि अगदी अचूक उघवतेपणाने संभाषण करावं अशी अपेक्षा आहे. नाउ सी द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी पहा. हिअर यू हॅव बीन गिव्हन द 10 क्वेश्चन्स. तुम्हाला 10 प्रश्न देण्यात आले आहेत. यू हॅव टू थिंक अँड राईट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न देण्यात आले आहेत, त्या संदर्भात विचार करून तुम्ही आपल्या वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरे लिहा. लेट सी व्हॉट आर दिस क्वेश्चन्स. हे प्रश्न काय आहेत हे आपण पाहूया. क्वेश्चन 1, व्हॉट इज द कंटेंट अबाउट. वरील संभाषणाचा विषय काय आहे. क्वेश्चन 2, हू आर द स्पीकर्स.
या वरील संभाषणामध्ये बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? क्वेश्चन 3, हाऊ ओल्ड इज द सन? संभाषणामधील मुलाचं वय काय आहे? क्वेश्चन 4, व्हॉट डीड द फादर इन्सिस्ट द चाइल्ड? वडिलांनी मुलाला कोणता आग्रह केला आहे? नंबर 5, व्हॉट इज द सन इंटरेस्टेड इन? वरील संभाषणातील मुलाचा रस म्हणजे आवड कशामध्ये आहे? क्वेश्चन 6, व्हॉट आर द व्हेरियस करिअर्स मेन्शन्ड इन द डिस्कशन? वरील चर्चेमध्ये कोणकोणत्या करिअरचा उल्लेख करण्यात आला आहे? क्वेश्चन 7, हाऊ विल द सन वर्क हार्ड फॉर हिज चोजन करिअर? वरील संभाषणामध्ये मुलगा त्याने निवडलेल्या करिअरमध्ये कशा पद्धतीने कष्ट करणार आहे? क्वेश्चन 8, व्हॉट इज द राईट एज टू प्लॅन युअर करिअर? तुमच्या करिअरच्या नियोजनासाठी योग्य वय कोणते आहे? क्वेश्चन 9, पिक आउट अँड राईट टू वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर? वरील संभाषणामधून ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी संबंधित दोन शब्द निवडा आणि लिहा. अँड क्वेश्चन 10, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द टॉक? वरील संभाषणातून आपणास काय शिकायला मिळते? नाव सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. आता आपण समांतर उपक्रम पाहणार आहोत. हिअर अगेन यू हॅव बीन गिव्हन अ न्यू ॲक्टिव्हिटी. तुम्हाला या ठिकाणी एक नवीन ॲक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यू हॅव बीन गिव्हन द 4 सेंटेन्सेस बिलो. तुम्हाला खाली 4 वाक्य देण्यात आली आहेत. यू हॅव टू पुट दीज 4 सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. तुम्हाला ही 4ही वाक्य योग्य क्रमाने मांडायची आहेत. अँड देन यू हॅव टू कंटिन्यू अ डायलॉग ऑफ 4 मोर मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द सेम थिंग. आणि याच विषयावरती पुढे 2 व्यक्तीमधील आणखी 4 अर्थपूर्ण संवाद तुम्हाला लिहायचे आहेत. नाव सी द सेंटेन्सेस. 1, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग्स. 2, वाय सो? 3, डू यू बिलीव इन गॉड? 4, आय बिलीव इन हार्ड वर्क मोर. या वाक्यांचा योग्य क्रम लावल्यानंतर या विषयावरील संभाषणाची सुरुवात या पद्धतीने होईल. सुरुवातीला पहिलं वाक्य येईल, डू यू बिलीव इन गॉड? नंतर येणारा संवाद असेल, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग्स. नंतर येणारा तिसरं वाक्य असेल, व्हाय सो? आणि शेवटचं वाक्य असेल, आय बिलीव इन हार्ड वर्क मोर. नाऊ यू हॅव टू डेव्हलप द फर्दर कॉन्व्हर्सेशन ऑर ॲड 4 मोर मिनिंगफुल एक्सचेंजेस. आता यापुढील संवाद तुम्हाला विकसित करायचा आहे किंवा त्यामध्ये 2 व्यक्तीमधील 4 अर्थपूर्ण संवाद लिहायचे आहेत. हिअर युअर इव्हॅल्युएशन विल डिपेंड ऑन द वे यू एक्सप्रेस युअर ओपिनियन बाय एनरिचिंग अँड एक्सपांडिंग व्होकॅबलरी. या ठिकाणी तुमचं मूल्यमापन तुम्ही कशा पद्धतीने आपला शब्दसंग्रह समृद्ध करून आपली मते व्यक्त करत आहात यावर अवलंबून असणार आहे. इट विल ऑल्सो डिपेंड ऑन युअर इन्व्हॉल्वमेंट अँड युझिंग फ्यू स्ट्रॅटजीज सच ॲज फ्लुएन्सी, लिसनिंग, फेसियल एक्सप्रेशन्स, इंटोनेशन अँड आय कॉन्टॅक्ट. त्याचप्रमाणे तुमचं मूल्यमापन हे तुम्ही संभाषणामध्ये कसा सहभाग घेता आणि कशा पद्धतीने फ्लुएन्सी म्हणजे उघवतेपणा, लिसनिंग, फेसियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, इंटोनेशन म्हणजे बोलण्यातील चढउतार आणि आय कॉन्टॅक्ट यासारखी वेगवेगळी कौशल्य तुम्ही संभाषणामध्ये वापरत आहात यावर अवलंबून असणार आहे.
बाय डूइंग दिस ऍक्टिव्हिटी यू विल लर्न टू आस्क अँड आन्सर ॲप्रोप्रिएट लॉजिकल अँड टॅक्टफुल क्वेश्चन्स बाय थिंकिंग कोलॅबरेटिव्हली. ही ॲक्टिव्हिटी करून एकमेकांच्या विचाराने तुम्ही तर्कशुद्ध आणि व्यवहारचतुर प्रश्न विचारणे आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास शिकणार आहात. यू विल ऑल्सो लर्न टू पार्टिसिपेट मोर कॉन्फिडंटली इन फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन्स अँड टू यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल्स. तसेच औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेमध्ये सहभागी होण्यास आणि त्यामध्ये अचूक उच्चार आणि भाषेतील चढ उतारांचा वापर करण्यास तुम्ही शिकणार आहात. नाव लेट सी द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. आता खाली दिलेले प्रश्न पहा. थिंक अबाउट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. या प्रश्नांच्या उत्तराविषयी विचार करा. क्वेश्चन वन, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डायलॉग अँड अ कॉन्व्हर्सेशन. म्हणजे संवाद आणि संभाषण यामध्ये काय फरक आहे. क्वेश्चन टू, पुढील प्रश्न आहे, हाऊ कॅन अ पर्सन इम्प्रूव्ह हिज डायलॉग डिलिव्हरी. एखादा व्यक्ती आपल्या संवादामध्ये कशा प्रकारे सुधारणा करू शकतो. क्वेश्चन थ्री, तिसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ एन इफेक्टिव्ह डायलॉग. प्रभावी संवादाचे कोणते महत्त्वाचे घटक आहेत. क्वेश्चन फोर, चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्वेश्चन स्किल इन अ डायलॉग. संवादामध्ये प्रश्न विचारण्याच्या कौशल्याला काय महत्त्व आहे. अँड लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न आहे, हाऊ आर डायलॉग्स यूजफुल टू होल्ड सेमिनार्स अँड ओरल प्रेझेंटेशन्स. संवाद हे कशा पद्धतीने परिसंवाद आणि तोंडी सादरीकरणासाठी उपयुक्त आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.